शिवामूळच्या संदर्भामध्ये आम्ही पुष्कळ ऐकलं होतं, मोरारजी देसाईंच्या बाबतीत म्हणा आणखी कुठे, पण आत घ्यायचं शिवामूळ याची अजूनपर्यंत कल्पना नव्हती. पण एक्सटर्नल युजसाठी मी कायम शिवामूळ वापरत आलोय आणि कित्येक लोकांना सांगत आलोय की कुठे पडला, खरसटलं, भाजलं, कापलं, पळस झाला असेल तरी त्याच्यावर तुम्ही शिवांगूचा वापर करा. हे मी गेले 15-20 वर्ष मी सांगतोय प्रत्येकाला की असं झालं तर असं करा, असं झालं तर असं, आणि त्याचे उपाय, त्याचे रिझल्ट चांगले मिळालेले. फक्त ते घ्यायचं की ते अजून ताकद किंवा त्या निर्णयापर्यंत मी येऊ शकत नव्हतो आणि त्याच्याबद्दल काही माहिती तशी मिळत नव्हती. काय आज मला शुगरचा त्रास होता, तशी नॉर्मल होती, अगदी म्हणजे फार हाय वगैरे अशाचा भाग नाही, पण मला कधीतरी वाटलं की आपण क्लिनिंगसाठी आपण जावं, आपल्या शरीर शुद्धीकरणासाठी. आपण इतके वर्ष आपण जे काही खातोय, हे करतोय, ते करतोय, पण आपल्या क्लिनिंगसाठी अजूनही आपल्याला काम करायचंय, तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून, समजा गुडघे दुखत असले, काय फ्रोझन शोल्डर असेल, आणखी कमरेचा त्रास असेल, अशा ज्या काही गोष्टी आहेत, तर इथे आल्या तर मला पुष्कळ बरं वाटलं. आता आणखी 100% बरं वाटायचं असेल तर आणखी पुढे तो आहार आणि तो व्यायाम किंवा ती योगासनं म्हणा, हे जर कंटिन्यू केलं तर त्याच्यातून नक्कीच बरं वाटेल, याच्याबद्दल मला खात्री आहे आणि डॉक्टरनाही खात्री आहे.